नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुनंदा पारधी आदर्श बालक मंदिर आयतोडे खुर्द आज आपण यत्ता चौथी विषय परिसर अभ्यास मधील साठवण पाण्याची या पाठातील पुढील भाग अभ्यासणार आहोत आज आपण पाणी साठवण्याच्या विशिष्ट पद्धती पाहणार आहोत जुने जलसाठी आपल्या राज्यात जुन्या काळात पाणी साठवण्याच्या अनेक पद्धती होत्या आता त्यांचा फारसा वापर होत नाही मात्र त्यांचे अवशेष सर्व भागात पाहायला मिळतात त्यातील काही खूप सुंदर आहेत काही जलसाठ्यांचे पाणी कधीच आटत नाही एक विहीर जुन्या जलसाठ्यांपैकी सर्वत्र दिसणारा हा एक जलसाठा आहे तो म्हणजे विहीर पावसाचे पाणी जमिनीत मुरते ते मिळवण्यासाठी विहीर खल्ली जाते दोन किल्ल्यांवरचे तलाव व टाक्या पूर्वी किल्ल्यांवर लोक राहायचे त्यांनाही पाण्याची गरज होती किल्ल्यांवर तलाव असायचे त्याचबरोबर दगडात खणलेली पाण्याची टाकी असायची तीन आड पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी पूर्वी आड खणले जायचे त्यांचा घेर कमी असतो दोरीला बांधलेले भांडे पोहरा टाकून त्यातून पाणी काढले जायची सांगली जिल्ह्यात आटपाटी हे गाव आहे या गावात पूर्वी प्रत्येक वाड्यात आड होती या आडांना वर्षभर पाणी असायचे पुढे या गावाला नळाने पाणी पुरवले जाऊ लागले त्यानंतर आडांचा वापर बंद झाला ते बुजवले गेले आत्ता या गावात खूपच कमी आड उरले आहेत अनेक गावांमध्ये असे झाले आहे चार नदी व बंधारा नदीचे पाणी अडवण्यासाठी नदीवर दगड किंवा मातीचे बांध किंवा बंधारे बांधले जातात यामुळे नदीच्या बंधाराच्या मागील बाजूला पाणी साठवून राहते व त्याचा वापर शेतीसाठी करता येत पाच जुने तलाव कमी पावसाच्या भागात किंवा मोठी नदी नसलेल्या भागात पूर्वी तलाव बांधले जायचे बहुतांश तलाव बांधण्यासाठी दगड व चुना वापरला जायचा सहा जुने हौद पूर्वीच्या काळात पाणी साठवण्यासाठी हौद वापरले जायचे मुख्यतः जुन्या काळातील मोठ्या शहरांमध्ये असे हौद आहेत त्यापैकी काही आजही वापरात आहेत तुमच्या परिसरात पाणी साठवण्याच्या अशा जुन्या व्यवस्था आहेत का ते शोधा धन्यवाद